सोलापूर महापालिका कर आकारणी कर संकलन विभागानं सुट्टीच्या दिवशी तब्बल 61 लाख रुपयांचा कर वसूल केला. महापालिकेच्या मिळकतकराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून मार्च अखेरपर्यंत वसूल करण्याचं उद्दिष्ट असल्यानं पालिकेच्या कर आकारणी कर संकलन विभागाकडून सुट्टीत तसंच शासकीय सुट्टीच्या कालावधीत महापालिका कर संकलन विभागानं राबवलेल्या वसुली मोहिमेअंतर्गत तब्बल 61,02,998 रुपयांची भर पडली. शहर विभागातून 32,23,835 रुपये तर हद्दवाढ विभागातून 28,79,163 रुपये वसूल करण्यात आले. मिळकतदारांकडून वसुली मोहीम हाती घेऊन 61 लाख रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती कर आकारणी कर संकलन विभागाचे प्रमुख प्रदीप थडसरे यांनी दिली. आपण सुट्टी दिवशी देखील महानगरपालिकेने माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार मिळकतदारांना थकीत रक्कम भरण्यात यावा व त्यांना शास्तीचे फायदा होण्यात यावा म्हणून दर रविवार सोडून इतर सुट्टी दिवशी म्हणजे दुसरा शनिवार 14 शनिवार या ठिकाणी या दिवशी देखील आपण नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी भरणा केंद्र चालू केलेले आहे व धडक वसुलीची मोहीम देखील राबवण्यात येत आहे. दरम्यान दिनांक 19 रोजी शिवजयंती असल्याने तसेच 21 आणि 22 रोजी ही सुट्टी असल्याने शासकीय सुट्टी असल्याने आपण त्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात वसुलीची मोहीम राबवून हद्दवाढ विभागातून 28,79,00,000 रुपये वसूल करण्यात आले आहे. शहर विभागातून 32,23,000 असं एकूण 61,02,000 रुपयाची सुट्टी दिवशी देखील आपण वसूल केलेली आहे आणि थकबाकीदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला. यापुढे देखील अशा पद्धतीने आपली राहिलेली उरलेली थकबाकी 29 फेब्रुवारी अखेर हीही सर्वाची सवलत आहे. ही सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व मिळकतदारांनी तात्काळ आपला थकबाकीचा भरणा भरून महापालिकेत सहकार्य करा.